तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एग्जाम वन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. तर आपल्याला माहीत आहे एस एस सी सी पी ओ जे 1564 पदे आलेले आहेत आणि यासाठी आपल्याला पात्रतासुद्धा माहीत असेल, पण तरीसुद्धा मी संपूर्ण माहिती विस्तृत रूपात आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत सांगणार आहे. आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मला परीक्षा देण्याचासुद्धा अनुभव असल्यामुळे माझा एक्सपिरियन्ससुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण की गेल्या पेपरमध्ये मी सिलेक्शन 1-2 मार्कानं हुकलं गेलो होतं, पण यावर्षीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या तयारीतून नक्की यामध्ये सिलेक्शन घेणार आहे. आणि माझा जो मागच्या वर्षीचा अनुभव होता, अभ्यास कसा केला, ती संपूर्ण माहिती मी आपल्या मराठीमधनं तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघत राहावा आणि तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि यामधलं सर्वांना हवंसं वाटणारं पद म्हणजे दिल्ली पोलीस एस आयचं. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरता येईल 17 जून 2020 पासून 16 जुलै 2020 पर्यंत. त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट, जे याचं डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड CBT फर्स्ट आपण म्हणून पेपर 1 जी होत आहे, ती 29 सप्टेंबर 2020 ते 5 ऑक्टोंबर 2020 या दरम्यान होणार आहे, म्हणजे या 5-6 दिवसाच्या अंतराळामध्ये. त्यानंतर डेट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे पेपर 2 तुमची एक्झाम कधी होणार आहे, 1 मार्च. बघा 1 मार्च 2021 म्हटलेलं आहे इथे. आता ही एक्झाम घेण्याआधी पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कधी पेपर 1 पास झाले तर त्याआधी तुम्हाला फिजिकल महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे वेतन असणार आहे तुम्हाला 35,400 ते 1,12,400 दरम्यान असणार आहे. त्यानंतर नॉन गॅझेट नॉन मिनिस्ट्रियल हे जे पद आहे CAPF, ज्याला आपण केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आणि दिल्ली पोलीस वेगळंसुद्धा यामध्ये पद आहे. आणि दिल्ली पोलीसला थोडीशी वेगळी पात्रता असते, ते म्हणजे कशी मित्रांनो, दिल्ली पोलीसला ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा मागितल्या जाते. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे, सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीसला तुम्ही जागा बघू शकता. मेल कॅन्डिडेटसाठी 91 जागा आहेत. आम्हाला मित्रांनो इथं पाहायला मिळेल URच्या जागा, EWHच्या जागा, OBCच्या जागा, ST च्या जागा, ST च्या, त्यानंतर टोटल आणि ह्यासुद्धा 91 जागा आहे. आता सब इन्स्पेक्टर एक्स सर्व्हिसमॅन याच्यासुद्धा जागा दिलेल्या आहे यांच्या फिमेल कॅन्डिडेटच्या. त्यानंतर सब इन्स्पेक्टर GD सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, ज्याला आपण केंद्रीय सशस्त्र पोलीस बल म्हणतात, तर यांच्या वॅकन्स्या यामध्ये खूप दिलेल्या आहे. तुम्हाला इथं स्क्रीनवरती पाहायला मिळेल, तब्बल 1395 वॅकन्सी यांची इथे दिलेली आहे. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे, CRPF, BSF, ITBP, CISF आणि SSB यावर्षी या पदांसाठी वॅकन्सी आलेली आहे. आता तुम्ही बघू शकता कोणत्या कास्टमध्ये CRPF ला, BSF ला, ITBP ला, CISF ला किती जागा आहे. आणि इथं हे सुद्धा बघा, हे मेलसाठी आहे मित्रांनो, तर फिमेलसाठी जागा आहे पण थोड्या कमी आहे आणि दरवर्षीसुद्धा कमी यामध्ये जागा असतात. एज लिमिट बघून घ्या मित्रांनो, एज लिमिट SC ST साठी 5 वर्ष अधिक आहे, OBC साठी 3 वर्ष आहे आणि ओपनसाठी 20 ते 25 दरम्यान आहे. 25 पेक्षा जर तुम्ही SC ST तून असाल तर 5 वर्ष प्लस फॉर्म भरू शकता, OBC 3 वर्ष प्लस, एक्स सर्व्हिसमॅन, ESM. तर मित्रांनो, यासाठी शिक्षण काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथे बघता येईल. एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं फक्त ग्रॅज्युएशन मागितलं आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे खूप गरजेचं आहे. आणि यासाठी जी फी राहणार आहे ही 100 रुपये राहते, फक्त मेल कॅन्डिडेटला, फिमेल कॅन्डिडेटला फी राहत नसते. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्या व्हिडिओचा स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता 29/9/2020 ते 5/10/2020 दरम्यान जी एक्झाम होत आहे, तर हा पेपर तब्बल 200 मार्काचा असतो आणि 200 गुण असतात. आता 200 गुणापैकी जर कधी आपल्याला 110 गुण, मी म्हणतो मित्रांनो परत एकदा डबल सांगतो, जर कधी आपण 110 गुण मिळवत असेल तर आपण त्यामध्ये सिलेक्शन मिळवण्याचे चान्सेस खूप होऊन जातात. आता 110 गुण मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये 50 पैकी 30 मार्क घ्यावं लागेल आणि आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा 25 मार्क कमीत कमी तरी घ्यावं लागेल, असे झाले 55. त्यानंतर गणित, गणित याचं मित्रांनो थोडं हार्ड येते, गणितामध्ये परत आपण 30 मार्क पकडू, म्हणजे 30 आणि 30 60 आणि 25 किती झाले मित्रांनो, 85. आणि 85 परत म्हणू आपण 30 मार्क जर कधी आपल्याला GS मध्ये पडत असेल किंवा 25 मार्क पडत असेल, कसंही आपण 110 115 किंवा 110 जरी मार्क मिळवले ना मित्रांनो, कमी जास्त करून, तरी आपली एक चान्स बनू शकते आपला
सिलेक्शन होण्याचे. तर अशा प्रकारे आपण म्हणू स्टडी प्लॅन असायला पाहिजे आपल्या, आणि जो विषय आपल्याला टार्गेट करायचा त्याला घेऊन बसा. कारण की विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विषयाला जोपर्यंत आपण जोरात टार्गेट करत नाही तोपर्यंत तो विषय मार्क देणार नाही. त्यानंतर फेज टू पण सुद्धा 200 मार्काची असते आणि याला सुद्धा 2 असते. आता यामध्ये 200 मार्काचं काय असते, फक्त इंग्लिशचा पेपर राहणार तुमचा 200 मार्काचा, आणि त्याचबरोबर फिजिकल मेजरमेंटसुद्धा तुम्ही बघू शकता. मेलसाठी 170 सेंटीमीटर, जर तुम्ही हिल एरियातून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 165 सुद्धा जमून जाईल. त्यानंतर तुम्हाला टोटल हा चार्ट बघता येईल, आणि फिजिकलचा स्टँडर्ड तुम्ही बघू शकता. मेल कॅन्डिडेटसाठी 100 मीटर रेस असणार आहे 16 सेकंदामध्ये. त्यानंतर 1.6 म्हणजे तुम्हाला 1600 मीटरसुद्धा रेस करावं लागेल 6.5 मिनिटामध्ये. त्यानंतर लॉंग जम्पसुद्धा आहे तुमची 3.65 मीटर, 3 चान्स आहे. त्यानंतर हाय जम्पसुद्धा 1.2 मीटर, 3 चान्स आहे. आणि शॉर्ट पुटसुद्धा असणार आहे 4.5 मीटर फेकायचा 3 शॉट्समध्ये. ठीक त्याच पद्धतीने फिमेल कॅन्डिडेटसुद्धा इथे बघू शकता. तर अशा प्रकारे SSC CPOचं हे नोटिफिकेशन होतं. आणि तुम्हाला जर कधी याची तयारी मराठीमधून करायची असेल आणि आपण मराठी प्लस हिंदी दोन्ही मिळून शिकवायचं असेल तर नक्की तशा कमेंट्स करा. मित्रांनो, माझ्याकडे पूर्ण डाटा आहे की नेमका अभ्यास कसा करायचा, आणि मागच्या वर्षीच्या पेपरचा अनुभव आहे की नेमकं पेपरची लेवल काय असते. नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या संदर्भात आपण माहिती देण्याचा प्रयत्न करू आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मिशन राज्यसेवा 2021 प्री आणि मेनची बॅच 10 जून 2020 चालू झालेली आहे, आणि 1 इयर फाउंडेशन बॅच. तुम्ही मित्रांनो याचबरोबर बॅचची वैशिष्ट्यसुद्धा बघू शकता. स्टडी फ्रॉम होम, त्यानंतर डेलीचे 11 रुपये चार्जेस असणार आहे तुमच्यासाठी, आणि लाईव्ह डाऊटसुद्धा तुमच्या क्लासमध्ये क्लिअर केल्या जाणार आहे. त्यानंतर फ्री स्पेशल क्लासेससुद्धा असणार आहे, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे EMI पेमेंटचं ऑप्शनसुद्धा दिलं आहे. त्या ठीक त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक बॅच आहे मिशन PSI STI ASO 2021 प्री आणि मेन्स पेपरसाठी बॅच आहे 2021ची, आणि बॅचची वैशिष्ट्यसुद्धा ठीक त्याच पद्धतीने आहे. आणि यामध्येसुद्धा EMIचे ऑप्शन EMI पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहे. जसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, 1 महिने 3 महिने 6 महिने 12 महिने आणि 24 महिने म्हणजे 2 वर्ष. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही 2 वर्षाचा प्लॅन घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळेल. जर तुम्ही 2 वर्षाचा प्लॅन घेत असाल तर अन अकॅडमी तुम्हाला 75% सूट देत आहे, आणि तुम्ही आपला प्रफुल्ल लाईव्ह हा रेफरल कोड यूज करा, आणखी 10% एक्स्ट्रा सूट मिळवा. तब्बल 85% सूट तुम्हाला 2 वर्षाच्या प्लॅनवर आहे. आपलं जे विद्यार्थी मित्रांनो स्वप्न आहे एक वर्दी आणि प्रशासकीय सेवेचं, ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण की अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर या दोन्ही बॅचमध्ये सिलॅबस तुमचा कव्हर करणार आहे. तर या सुवर्ण संधीचा नक्की लाभ